तपास यंत्रणा ही एक स्वतंत्र भाग आहे आणि त्याच्या विषयी त्या यंत्रणेच्या बाबतीमध्ये काही बोलणं असं उचित आहे असं मला वाटत नाही. आता राजकारणामध्ये कुणाकुणाला काय काय वाटतं हा ज्याचा त्याचा एक वैयक्तिक तो भाग आहे, पण मला वाटतं की यंत्रणेच्यावरती आणि न्यायव्यवस्थेवरती आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण अंतिम जे काही फैसला होत असतो तो न्यायव्यवस्थेमध्ये होत असतो. आपल्याला न्याय नाही मिळाला तर या देशातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी जी घटना लिहिलेली आहे ही घटना ही सामान्य माणसाला न्याय देती सत्याच्या बाजूनं आजही आहे उद्याही राहील. माजी मंत्री हर्षद पाटील असतील किंवा त्यांच्या पाठोपाठ लगेच संजय काकांनी असं वक्तव्य केलं की भाजपमध्ये असल्यामुळे आम्हाला कुठला चौकशीचा नाही. मी भारतीय जनता पक्षामध्ये घटक पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर आहोत, त्यामुळं कुणाकुणाला झोप लागते आणि कुणाकुणाला लागत नाही हे ज्यांना लागते ते लागत आहे म्हणून सांगत आहेत, ज्याला लागत नाही ते शांतपणानं त्यांचं जे काही मत आहे ते आज आपल्याला समोर येताना दिसत आहे. असं काही नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाचा विकास करण्याचा ध्येय घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. जे काही लोक आम्ही या पक्षात असल्यामुळं आम्हाला झोप लागत नाही असं जे म्हणत आहेत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक ते त्यांचं मत आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थानं जनतेच्या विकासाप्रती समर्पित झालेला असा हा देश आहे आणि या देशातल्या जनतेच्या प्रति समर्पित असणारा असा हा पक्ष आहे.